सायंकाळच्या मनन चिंतनामध्ये एस एच एस नंदुरबार दुधाळे शिवारणी शहारूंच्या वतीने आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. विजय संगीतातून गीत नंबर 36 हे आपण गाणार आहोत. प्रभू माझा सर्व मार्गी नित्य मला चालवी. प्रभू माझा सर्व मार्गी नित्य मला चालवी. वात्सल्य प्रीती तयाची मनमनी मी वागवी. दिव्य शांती सौख्य करूया. हे आमच्या दयाळू परमेश्वर पित्या, प्रभू तुझ्या समक्षतेचा आनंद आणि आशीर्वाद आम्ही अनुभवतो आणि तोच आनंद पुन्हा एकवार आमच्या मनामध्ये नव्याने उकळी घेऊन येतोय. आजच्या मननाला प्रभू आम्ही सुरुवात केलेली असताना या सुमधुर गीताच्या समवेत तुझ्या चरणापाशी येतो आज तुझे प्रिय दास रेव्हरंट एल पी वळवी पाळकसाहेब यांच्याकडून आम्ही मनन चिंतन ऐकत असताना बोलण्यासाठी प्रभू पवित्र आत्म्याची कृपा आणि अनुग्रह पाळकसाहेबांना तू पुरीव. त्यांच्याकडून येणारं वचन आम्हासाठी आशीर्वादित कर आणि वचनानुसार जीवन जगण्यास तू आमच्याही मनाला दे बापा स्फूर्ती दे. आजचं होणारं मनन चिंतन आशीर्वादित कर. सर्व तांत्रिक अडचणींपासून आम्हाला संरक्षण दे. जे ऑनलाईन या सभेचा लाभ घेत आहे त्यांनाही प्रभू तू आशीर्वादित कर. ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने मागतो म्हणून तो ऐक. आमेन. मी आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आदरणीय रेव्हरंट एल पी वळवी पाळकसाहेबांना पुढे येण्याची विनंती करतो. पाळकसाहेब पुढे येतील व आज सायंकाळचं मनन आपल्याला देतील. आजच्या सायंकाळी आम्ही परमेश्वराचं वचन स्तोत्र 37 आम्ही जाणार आहोत आणि या स्तोत्राकडे जात असताना आम्ही परमेश्वराच्या वचनामधून मनन चिंतन करणार आहोत. स्तोत्र 37:3 पुढील वचने मी वाचतो. परमेश्वरावर भाव ठेव व सदाचाराने वाग. देशात वस्ती करून रहा, इमानाने चाल, म्हणजे परमेश्वराच्या ठाई तुला आनंद होईल, तो तुझे मनोरथ पूर्ण करील. आपला जीवितक्रम परमेश्वरावर सोपून दे,
त्याचवर भाव ठेव, म्हणजे तो तुझी कार्यसिद्धी करील. तो तुझे नीतिमत्व प्रकाशासारखे, तुझे न्यायत्व मधिनासारखे प्रगट करील. परमेश्वराच्या अधीन होऊन स्वस्थ रहा, त्याची प्रतीक्षा शांतपणे करीत शांत रहा. जो मनुष्य आपल्या मार्गाने उत्कर्ष पावतो, जो मनुष्य दुष्ट संकल्प सिद्धीस नेतो, त्यावर जळफूळ नको. राग सोडून दे, क्रोधाविष्टपणाचा त्याग कर, जळफूळ नको, अशाने दुष्कर्माकडे प्रवृत्ती होते. प्रार्थना करू आपण. सर्व शक्तिमान, सर्व समर्थ आमच्या जिवंत देवापा, तू आपली कृपा तू आपल्या दासावर तू पुरवतोस, कारण तू आपली वचने तू आमच्या मुखामध्ये घातलेली आहे. ती जीवनाची वचने आहेत, आणि ही जी वचने जो कोणी ऐकतो, ही वचने जो कोणी स्वीकारतो, तो बहुगुणित आशीर्वादित होतो. आणि म्हणून प्रभू, ही मौलवान वचने ज्यावेळेस प्रभू आमच्याकडे येत असताना तू आपला मनोदय, तू आपली स्वर्गीय इच्छा तू आमच्या जीवनासाठी सतत तू ठेवत असतो. या अंधकारमय जगामध्ये प्रभू आम्ही उपरी असे आहोत, आणि या अंधकारमय जगामध्ये सर्व प्रकारची मलिनता आहे, आणि अशा स्थितीमध्ये तुझ्या वचनाकडून, वचनाच्याद्वारे येणारं पवित्र सामर्थ्य आमच्या वर्तनक्रमासाठी एक आधार आहे, एक सामर्थ्य आहे. म्हणून धन्यवाद देतो प्रभू. प्रभू, आज या स्तोत्राकडे, या वचनाकडे, मनन चिंतनाकडे जात असताना तू आपली स्वर्गीय कृपा, पवित्र आत्म्याचं सामर्थ्य तू बहाल कर, आणि सुवेळी अवेळी सर्वदा तुझं वचन सांगण्यासाठी पवित्र आत्म्याच्याद्वारे प्रेरणेने तुझे स्वर्गीय विचार तू प्रगट कर. तुझ्या लहानशा दासाला तू कृपा पुरीव, ही विनंती प्रभू येशूच्या नावात मागतो, म्हणून तू आहे. आमेन. या स्तोत्रामध्ये देवाचा दास दावीद या ठिकाणी वचन 3 तो बोलतो की परमेश्वरावर भाव ठेव, परमेश्वरावर विश्वास ठेवणं, परमेश्वरावरील विश्वासाचं जीवन जगावं, याविषयी तो या ठिकाणी आम्हाला आव्हान करताना दिसतो. की एका सत्य परमेश्वरावर ज्यावेळेस आम्ही विश्वास ठेवतो, तेव्हा आमच्या जीवनाचं सर्व वर्तनक्रम बदलून जात असतो. आमचं जीवन वर्तनक्रमामध्ये फार बदलाव येतात. ते सर्वसाधारण बदलाव केवळ परमेश्वराच्या वचनाच्या योगे येणारा विश्वास, बहुमूल्य विश्वास, आणि तो विश्वास आम्हाला परमेश्वराच्या सर्व व्यक्तिमत्वाविषयी मनन चिंतन करायला, त्याच्या अद्भुत कृत्यांचं मनन चिंतन करायला, त्याचे पराक्रमाची कृत्यांचं मनन करायला, या सर्व गोष्टीमध्ये जेव्हा आम्ही घडून जातो, मनन करतो, विचार करतो, त्यावेळेस त्या वचनाच्या योगे येणारा जो विश्वास आहे तो परमेश्वरावर आमचा अधिक मजबूत होतो. आणि असं विश्वासाचं जीवन, परमेश्वर म्हणतो हे विश्वासाचं जीवन हे सत्कर्म करणारं जीवन आहे. पा किती सुंदर विश्वासाची जोड, एक विश्वासाच्या जीवनाला एक वर्तनक्रमामध्ये त्याचा बदलाव होत असतो. आणि म्हणून वर्तनक्रमाकडे परमेश्वराचं बारकाईने लक्ष असतं. तो म्हणतो की तुझं बसणं, उठणं आणि निजणं मी बारकाईने पाहणारा परमेश्वर आहे. आणि म्हणून तो या ठिकाणी म्हणतो की जो ज्याचं जिवंत परमेश्वरावर विश्वास आहे, त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये सत्कृत्य करीत तो आपलं वर्तनक्रम जीवन जगत असतो. आणि म्हणून या ठिकाणी काय म्हणतो, परमेश्वरावर भाव ठेव, सदाचाराने वाग. आणि अशा प्रकारे तो म्हणतो की देवावरचं विश्वास ठेवलेलं जीवन सत्कर्म करणारं जीवन आहे, आणि ते विश्वासानं चालणारं जीवन आहे. आम्ही पवित्र शास्त्रामध्ये पाहतो, विश्वासाने चालणाऱ्या लोकांची चरित्रे आम्ही पाहतो, की अशा प्रकारे परमेश्वराला प्रभावित केलेलं आहे, परमेश्वराच्या अंतकरणाला असं हेलावून सोडलेलं आहे की परमेश्वर विवश झालेला आहे. त्यांचं विश्वासाचं चालणं, त्यांचं विश्वासाचं जगणं हे पाहून परमेश्वर विवश झालेला आहे. आणि स्वतः परमेश्वर साक्ष देतो त्या लोकांच्या जीवन वर्तनक्रमामध्ये. आम्ही पाहतो की जे जीवन विश्वासाचं आहे, जे जीवन सत्कर्म करणारं आहे, आणि विश्वासामध्ये परमेश्वराला जळून तो चालतो, परमेश्वराच्या हृदयाबरोबर तो जळून चालतो, त्या व्यक्तीचं जीवन परमेश्वरावर फार प्रभाव टाकणारं जीवन आहे, अशा प्रकारे आम्हाला देवाच्या वचनामधून पाहायला भेटत आहे. आणि म्हणून या ठिकाणी तो म्हणतो की अशा प्रकारच्या जीवनासाठी परमेश्वर म्हणतो काहीतरी रिझल्ट आहे, परिणाम आहे. तो म्हणतो
परमेश्वराच्या ठाई तुला आनंद होईल. आमचं विश्वासाचं जीवन, सत्कर्म करणारं जीवन परमेश्वराला प्रभावित करतं, परंतु परमेश्वर पारितोषिक रूपाने आमच्या जीवनामध्ये हा स्वर्गीय आनंद तो आमच्या जीवनामध्ये येतो. हा आनंद सर्वसाधारण आनंदाविषयी स्तोत्र करता या ठिकाणी लिहित नाही. पवित्र आत्म्याची योगी येणाऱ्या स्वर्गीय आनंदाबद्दल बोलतो. तो आनंद जगामध्ये त्या आनंदाचं वर्णन करायला शब्द नाही अशा प्रकारच्या स्वर्गीय आनंदाबद्दल बोलतो की जे विश्वासाचं जीवन आहे त्या जीवनाला परमेश्वर म्हणतो तुला परमेश्वरापासून आनंद मिळेल. आणि शास्त्र म्हणतं तुझ्यापासून दुःखाने उसासे पळून जातील आणि तुझ्या मस्तकी अक्षय आनंद विराजमान होईल. अक्षय आनंद विराजमान होईल अशा प्रकारे परमेश्वराचं वचन सांगत आहे. दुसरं पारितोषिक या ठिकाणी परमेश्वर बोलत आहे ते आहे की तुझा मनोरथ पूर्ण करील. जे काही तू मनामध्ये संकल्प केलेला आहे, जे काही मनामध्ये योजना केलेली आहे, ती सर्व योजना परमेश्वर सिद्धीस घेऊन जाईल. काय म्हटलेलं आहे? परमेश्वर तुझी योजना, ज्या कार्याविषयी जी योजना केलेली आहे, ती योजना परमेश्वर सिद्धीस घेऊन जाईल अशा प्रकारे परमेश्वर आम्हाला त्याचं पारितोषिक देतो. कोणत्या जीवनाला? विश्वासाच्या जीवनाला. जे परमेश्वरावर विश्वास आहे, मनुष्याचा विश्वास देवाच्या वचनामध्ये आम्हाला समजतं, जो मनुष्यावर विश्वास ठेवतो तो शापित आहे असं म्हटलेलं आहे. जो मनुष्याला आपला आधार करतो तो शापित आहे, तो परमेश्वरापासून बहकला आहे अशा प्रकारे परमेश्वराच्या वचनामधून आम्हाला पाहायला भेटतं. परंतु देवाचं वचन सांगत आहे जो परमेश्वराला विश्वासाने टेकतो, आधार करतो, आणि त्या जीवनाविषयी परमेश्वर प्रसन्न असतो आणि त्या जीवनाला परमेश्वर प्रतिफळ देत असतो की परमेश्वरापासून आम्हाला आनंद हे पहिलं प्रतिफळ आहे. दुसरं, आमच्या जीवनातलं जे आमचं मनोरथ आहे, आमच्या योजना आहे, संकल्प आहे, परमेश्वर पूर्ण करतो असं म्हटलेलं आहे. दुसरं पैलू आम्ही जेव्हा पाहतो तेव्हा असं म्हटलेलं आहे, हे विश्वासाचं जीवन परमेश्वराच्या हाती सोपवलेलं जीवन आहे. हे अद्भुत जीवन आहे. आणि मग परिस्थिती कशी असो, त्या विश्वासाला आव्हाने असतात, त्या विश्वासाची परीक्षा असते, त्या विश्वासाच्या पातळीवर अनेक प्रकारची परिस्थिती जीवनामध्ये येत असते. आणि अशा स्थितीमध्ये आमची गुडघे लटपटण्याचा धोका असतो, वाहून जाण्याचा धोका असतो, विश्वासापासून दूर जाण्याचा धोका असतो. परंतु परमेश्वराचं वचन काय सांगत आहे? जिवंत पवित्र विश्वास जो देवाच्या वचनामधून निर्माण झालेला विश्वास आहे तो परमेश्वराला अतिशय प्रभावित करतो आणि तो विश्वास आपलं जीवितक्रम परमेश्वरावर सोपवून दिलेलं जीवन असतं. फार अद्भुत गोष्ट आहे, परमेश्वरावर सोपवून दिलेलं जीवन आहे. आणि म्हणून तो म्हणतो परमेश्वरावर सोपवून दे आणि त्याच्यावर भाव ठेव, विश्वासाने सोपवून दे. पुष्कळदा मनुष्य विश्वासाविषयी बोलतो. पवित्र शास्त्रामध्ये विश्वासाबद्दल पुष्कळ काही शिक्षण देण्यात आलेलं आहे. विश्वासाविषयी मनुष्य पुष्कळदा बोलतो, परंतु विश्वासाने काही आज्ञापालन करायचा प्रसंग येतो, विश्वासाने काही कृती करायचा प्रसंग येतो, त्यावेळेस आमच्या विश्वासाची खरी परीक्षा आमच्या जीवनामध्ये त्यावेळेस निर्माण होत असते. परंतु या ठिकाणी तो म्हणतो विश्वासाने आपलं जीवन सोपून दे, परिस्थिती काही असो. म्हणून पाऊल काय म्हणतो? मी डोळ्याने दिसतं त्याप्रमाणे चालत नाही, मी विश्वासाने चालतो, माझे निर्णय विश्वासाचे असतात. हे आहे देवावरच्या विश्वासाचं हाती सोपवलेलं जीवनाचं व्यक्तिमत्व आहे. ते अतिशय प्रभावशाली ठसा जगामध्ये उमटवत असतं असं देवाचं वचन आम्हाला सांगत आहे. आणि म्हणून या ठिकाणी काय म्हटलेलं आहे? त्याला देखील परमेश्वर प्रतिफळ देत आहे. पहा, दुसऱ्या स्टेजला त्याला देखील परमेश्वर प्रतिफळ देताना दिसतो. ते आहे की काय म्हटलेलं आहे? तुझी कार्यसिद्धी परमेश्वर करील. पहा, आमच्या जीवनातलं लहान किंवा मोठं कार्य सफल होण्यासाठी आम्हाला केवळ परमेश्वरावर विश्वास ठेवावा लागेल. आणि परमेश्वर अभिवचन देतो, जेव्हा विश्वासाने तू आपलं जीवन माझ्या हाती सोपवलेलं आहे, ते सुरक्षित जीवन आहे, ते सफल जीवन आहे, ते कार्यसिद्धी करणारं जीवन आहे. आणि अशा प्रकारचं हे विश्वासाचं जीवन आहे. विश्वास, या विश्वासामध्ये प्रत्येक विश्वासणाऱ्याची रचना व्हावी, त्या विश्वासामध्ये मुळावले जावे, त्या विश्वासामध्ये रचले जावे. आणि अशा प्रकारच्या विश्वासाच्या एका शिखरावर आम्ही पोहोचावं जिथून आम्ही पाहतं त्याप्रमाणे निर्णय घेणार नाही,
पाहतो त्याप्रमाणे आम्ही आज्ञापालन करणार नाही. विश्वासाने आमचे निर्णय आमचं आज्ञापालन असेल. आणि अशा प्रकारचे जे सेवक होऊन गेले, संदिष्ट होऊन गेले, विश्वासणारे होऊन गेले, भूतकाळामध्ये आणि वर्तमानमध्ये जे अशा प्रकारचं विश्वासाच्या जीवनाच्या मार्गामध्ये चालत आहे, त्यांचं जीवन या जगामध्ये फार प्रभावरीतीने प्रभूसाठी उपयोगी जीवन आहे. फार सफलता त्यांच्या जीवनामध्ये आहे. आणि ज्या ठिकाणी ते पाऊल टाकतात त्या ठिकाणी परमेश्वर त्यांचं कार्य सिद्धी करून टाकतो, कारण त्यांनी आपलं जीवन विश्वासाने परमेश्वराच्या हाती सोपवलेलं जीवन आहे. पुढे आम्ही 6 वचन वाचतो, त्यावेळेस काय आम्हाला समजतं. तो तुझे नीतिमत्व प्रकाशासारखे, तुझे न्यायत्व मध्यनासारखे करील. काय म्हटलेलं आहे, दुसरं प्रतिफळ काय आहे, जे परमेश्वराच्या हाती सोपवलेलं विश्वासाचं जीवन आहे त्या जीवनाला परमेश्वर त्याची कार्यसिद्धी पूर्ण करतो. परंतु त्याच्या जीवनामध्ये परमेश्वर धार्मिकतेची वाढ करतो. सूर्य उगवतो, वाढत वाढत जातो आणि दुपारी प्रखर 12 वाजता आम्ही पाहतो, आमच्या डोक्यावर सूर्य येतो, ते आम्ही त्याच्याकडे पाहू शकत नाही कारण त्याची प्रखरता अधिक असते. परमेश्वर म्हणतो तुझी धार्मिकता या प्रकारे मी उत्तरोत्तर वाढवत जाणार आहे. विश्वासाच्या जीवनामध्ये परमेश्वर त्याची धार्मिकतेची वृद्धी आमच्या जीवनामध्ये करीत असतो. आणि हे धार्मिकतेचं जीवन हे प्रकाशासारखं जीवन असतं, हे सत्याला समर्पित झालेलं जीवन असतं. आणि याचा प्रभाव फार अंधकारमय जगामध्ये याचा असाधारण असा प्रभाव दिसतो आम्हाला, कारण परमेश्वराच्या हाती सोपवलेलं विश्वासाच्या द्वारे जीवनाला त्याची नीतिमत्वाची देव प्रकाशासारखी वाढ करतो. पा, प्रकाशासारखी त्याच्या जीवनामधून जो प्रकाश त्याच्या वर्तनक्रमामधून, त्याच्या बोलण्यामधून, त्याच्या विचारामधून, निर्णयामधून, कृतीमधून, जे काही विश्वासाच्या द्वारे जे काही पैलू बाहेर येतात त्याच्याद्वारे आम्हाला समजतं की फार प्रभावशाली जीवन आहे. पा, हे विश्वासाच्या जीवनाची तिसरी गोष्ट आम्ही पाहतो, त्यावेळेस आम्हाला समजतं की परमेश्वराच्या अधीन होऊन स्वस्थ रहा. अधीनतेचं जीवन, विश्वासाचं जीवन हे देवाच्या अधीन असलेलं जीवन आहे. आणि अधीनता ही फार आध्यात्मिक जीवनाला घडवणारी गोष्ट आहे. अधीनता आध्यात्मिक जीवनाला घडवून परमेश्वराच्या समीप घेऊन जाणारी अशा प्रकारची ही अधीनता आहे. आणि अधीनतेच्या जीवनाकडे ज्यावेळेस आम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त स्वतः आपल्या पित्याच्या अधीन होता. प्रभू येशू ख्रिस्त स्वतः आपल्या पित्याच्या अधीन होता. त्याच्या अधीनतेमध्ये राहून त्याने आपलं कार्य केलं. त्याच्या अधीनतेमध्ये राहून त्याने आपलं सेवा कार्य करीत असताना त्याने आपलं सामर्थ्य प्रगट केलं. आणि म्हणून त्याच्या वचनामधून आम्हाला समजतं की जे माझा पिता बोलतो तेच मी बोलतो, जे माझा पिता प्रगट करतो तेच मी करतो, जे काही माझा पिता करताना मी पाहतो तेच हे अधीनतेमधले असलेल्या जीवनाला परमेश्वर अशा प्रकारे विकसित आणि भरभराट करीत असतो. आणि म्हणून या ठिकाणी अधीनता ज्यावेळेस असते त्यावेळेस मनुष्य जीवनात चुकीची निवड कधी करू शकत नाही, कधीच चुकीची निवड करू शकत नाही, कारण त्याचं जीवन परमेश्वराच्या अधीनतेमध्ये आहे. आणि अंधकाराच्या सामर्थ्यापासून त्या जीवनाला सुरक्षितता असते, कारण अधीनतेमध्ये असलेले जीवनामध्ये परमेश्वराची दिव्य उपस्थिती त्याच्या जीवनामध्ये सतत राहत असते. आणि म्हणून तो म्हणतो हे विश्वासाचं जीवन, हे अधीन असलेलं जीवन स्वस्थ आहे. जलाचा महापूर आला, परमेश्वर म्हणतो जलाचा महापूर आला तरी तुझ्या केसांना स्पर्श होऊ देणार नाही, पृथ्वीची उलथापालथ झाली तरी मी तुला काही होऊ देणार नाही, कारण त्याने परमेश्वराच्या अधीन होऊन तो स्वस्थ राहिलेला आहे. आणि काय असं म्हटलेलं आहे, अधीन होऊन स्वस्थ राहिले इतकंच नाही, शांतपणे परमेश्वराच्या समयाची वाट पाहतो, शांतपणे परमेश्वराची इच्छा प्रकट होण्याची वाट पाहतो, शांतपणे परमेश्वराचं मार्गदर्शन घेण्याची वाट पाहतो. अशा प्रकारे आम्ही पाहतो की हे विश्वासाने अधीन असलेले जीवन शांतपणे, कारण त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये परमेश्वराचं शांती राज्य करत असते. आणि त्याच्या अवतीभोवती त्याला विचलित करणारी परिस्थिती त्याच्या जीवनामध्ये असतात. दुर्जनांचा उत्कर्ष असतो, भरभराट असते. आणि याचं विश्वासाच्या जीवनाची धाव आहे ती अतिशय परीक्षा, संकटांना तोंड देणे, निराशजनक परिस्थिती, निराशाच्या दलदली आणि अनेक प्रकारचे सैतानाचे सर्व प्रकारचे हल्ले जळते बाण यामधून याचं विश्वासाचं जीवन चालत असताना त्याने परमेश्वराच्या अधीन झालेले असल्यामुळे तो शांतपणे सर्व काही सहन करीत आहे. आणि त्या
काय म्हटलेलं आहे, जो मनुष्य आपल्या मार्गाने उत्कर्ष पावतो, जो मनुष्य आपला दुष्ट संकल्प सिद्धीस नेतो, त्याचवर जळ फळू नको, त्यावर जळ फळू नको. हे अधीन असलेलं, विश्वासाने देवाच्या अधीन असलेलं जीवनाची क्वालिटी आहे, हे वर्तनक्रम आहे. आणि म्हणून तो म्हणतो, परमेश्वर या विश्वासाच्या जीवनाला धोका असतो म्हणून परमेश्वर काय म्हणतो, राग सोडून दे, क्रोधावेशपणाचा त्याग कर, जळफोड नको, अशाने दुष्कर्माकडे प्रवृत्ती होते. प्रियजन हो, आमचं विश्वासाच्या जीवनाला पुष्कळ शत्रू आहेत. स्वतः आमचा देह आहे, जगाची सर्व प्रकारची तत्वप्रणाली आहे, अंधकाराचं सामर्थ्य आहे, सैतानाचं साम्राज्य आहे, जे आमच्या मनावर, विचारावर, विवेकावर सतत हल्ला करीत असतात आणि आम्हाला खऱ्या विश्वासापासून वाहून घेऊन जाण्यासाठी अनेक प्रकारची प्रलोभने आमच्यासमोर आकर्षक रूपीने, पाशाच्या रूपाने येतात. परंतु त्या सर्वांमधून, हे अधीनतेच्या जीवनामधून परमेश्वर आमचा बचाव करीत असतो. कारण आम्ही परमेश्वराच्या इच्छेच्या बाहेर नसल्यामुळे परमेश्वराला आम्ही हाक मारतो विश्वासाने, आणि परमेश्वर म्हणतो, मी आहे, तू संकट समयी मला हाक मारशील, मी तुला उत्तर देईन. हे अधीनता, विश्वासाने अधीन असलेल्या जीवनाचा प्रभाव आम्हाला दिसतो. तो म्हणतो, राग सोडून दे. राग ही एक भावना आहे, प्रत्येकाच्या जीवनामध्ये आहे, राग ही भावना आहे. आणि त्याला पुष्कळदा आम्ही हाताळताना पुष्कळदा आम्ही घसरतो, आम्ही पडतो. परंतु या ठिकाणी ही भावना आहे आणि तो म्हणतो, राग सोडून दे, क्रोधाशपणाचा त्याग कर. आणि ह्या ज्या गोष्टी आहे आमच्या विश्वासाच्या जीवनाला धोकादायक आहे. म्हणून प्रियजन हो, हे जे आजच्या सायंकाळचं मनन देवाच्या वचनामधून मी आपल्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे, की परमेश्वरावर विश्वास आणि त्या विश्वासाच्या द्वारे येणारं प्रतिफळ काय आहे, विश्वासाच्या द्वारे केलेले निर्णय काय आहे, आणि त्या जीवनाची दर्जा काय आहे, त्या जीवनाचं वेगळंपण काय आहे, त्या जीवनाचा प्रभाव काय आहे, आणि त्या जीवनाची साक्ष फार सुंदर आहे. हे विश्वासाच्या जीवनाची साक्ष आम्ही अब्रामाच्या जीवनामध्ये पाहतो. तो मेला असला तरी त्याचा विश्वास अद्याप बोलत आहे. जे विश्वासामध्ये आमचे कुलाधिपती निजले, त्या विश्वासामध्ये ते चालले, जगले, आणि त्याने या सर्व गोष्टी त्यांच्या जीवनामध्ये पाहायला भेटतात. आणि म्हणून त्यांचं जीवन आज देखील आम्हाला प्रभावित करीत आहे. दे बाप या वचनाच्या द्वारे आशीर्वाद देव. प्रियजन हो, अतिशय मार्मिक असं पवित्र वचन आमच्याकडे आलेलं आहे. परमेश्वरावर भाव ठेवून ज्या वेळेला आपण आपलं जीवन जगतो, पहा परमेश्वर देव बाप किती अद्भुत रीतीने आम्हाला सांभाळतो. स्तोत्रकर्त्या दाविद राजाचं जीवनातून आम्हाला ह्या गोष्टी ऐकायला मिळाल्या, समजायला मिळाल्या. देवबाप आपल्याला ह्या पवित्र वचनाच्याद्वारे आशीर्वादित करो. मी परमेश्वर पित्याचा आभार मानतो आणि रेव्हरंट एल पी वळवी पाळक साहेबांचं मनपूर्वक आभार मानतो आजच्या या पवित्र वचनाच्या सेवेसाठी. या वेळेला प्रियांनो आपण समारोपाची प्रार्थना करू. आपल्या त्या नित्य प्रार्थना विनंत्या आहे, त्या नित्य प्रार्थना विनंत्यांमध्ये आपण पावसासाठी प्रभूकडे सहाय्य मागूया. आम्हाला पावसाची गरज आहे. प्रभू देवबापाने आम्हाला पाऊस द्यावा यासाठी आम्ही देवबापाकडे सहाय्य मागूया. सोबतच मंडळीतल्या आजारी प्रियजनांची आठवण करीत असताना आपण जुलियाना का गायकवाड यांची आठवण करूया. देवबाप त्यांना लवकर आरोग्य देऊ. सोबतच रयता अक्का आहेत. प्रभू देवबाप या प्रियांना आरोग्य देऊ. आणि अजून जे कोणी आजारी प्रियजन आहे अशा सगळ्यांना प्रभू देवबाप आपलं आरोग्य देऊन आपला कृपेचा अनुग्रह त्या सर्व प्रियांवरती सदैव ठेव. आपल्या सगळ्यांच्या वतीने मी आपल्या मंडळीचे वडील पाळक रेव्हरंट जयेश पठारे पाळक साहेब आपणाला विनंती करेन, कृपया आपण पुढे येऊन प्रार्थना करावीत. आणि प्रार्थना झाल्यानंतर, प्रभूच्या प्रार्थनेनंतर आपण आशीर्वादसुद्धा द्यावा. सोबतच उद्यासाठीच्या पण सूचना आहे, त्या मी देतो. उद्या बुधवार आणि बुधवारी सकाळी 9 ते 10 या वेळामध्ये आपला बायबल स्टडी असणार आहे. त्यासाठी डॉक्टर रेव्हरंट जी जयकर पाळक साहेब हे अध्ययन घेतील. तर उद्या सकाळी 9 वाजता एसी चर्च नंदुरबार यावरून लाईव्ह असणार आहे. तर कृपा करून उद्याच्याही सकाळच्या अध्ययनाची आपण आठवण ठेवावी. मी पाळक साहेबांना पुढे येण्याची विनंती करतो. प्रार्थना करू आपण. प्रेमळपिते, आम्ही मनापासून धन्यवाद देतो. पुन्हा एक वार तू आम्हाला या दिवसांमध्ये ही प्रार्थना सायंकाळची नित्यनेमाने करण्यासाठी संधी दिलीस, तुझे आभार मानतो. या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तू आम्हा प्रत्येकाचा प्रतिफळ केलास, आम्हाला तू सांभाळस, आरोग्य दिलं, तुझे उपकार मानतो. आज सायंकाळच्या मननामध्ये प्रभू तुझ्या दासाने स्तोत्र 37 मधून आम्हाला जे चांगले विचार
आमच्या समोर मांडलेले आहेत प्रभू. तुझं वचन सत्य आहे आणि जिवंत आहे प्रभू. त्या वचनाप्रमाणे आम्ही जर वागतो वर्ततो तर निश्चितच प्रभू त्यामधून आम्हाला आनंद मिळतो. एवढंच नव्हे तर परमेश्वरावर भाव ठेवणाऱ्या प्रत्येकाला प्रभू त्याच्या इच्छेप्रमाणे त्यांच्या मनातले सर्व भेद विचार योजना त्या सिद्धीत जातात. त्याबद्दल आम्ही धन्यवाद देतो प्रभू. आम्ही तुझे आभार मानतो कारण तू अभिवचन देतोस आणि ते पाळतोस. आम्ही प्रत्येकाने त्या अभिवचनावर विश्वास ठेवावा ही तुझी इच्छा आहे. या दिवसामध्ये होणाऱ्या आमच्या ज्या प्रार्थना सभा आहेत त्या आशीर्वादाच्या होऊ दे. अनेकांसाठी मध्यस्थी रदबदली आम्ही करत असताना त्या प्रार्थना तू स्वीकार आणि या वर्षामध्ये देखील प्रभू आम्हाला भरपूर आशीर्वादाने भरून टाक ही आमची प्रार्थना आहे. आम्ही या दिवसामध्ये खास करून तुझ्याकडं प्रार्थना करतो की प्रभू आम्हाला या पावसाळ्यामध्ये चांगला पर्जन्य मिळावा यासाठी आम्ही तुझ्या पायाजवळ येत असताना आम्ही तुझ्या वचनाप्रमाणे पुन्हा एक वार प्रभू नव्याने तुझ्यासमोर आमचं पाप आणि अपराध कबूल करतो. कारण प्रभू तुझ्या दासाने सलमोन राजाने प्रभू जी प्रार्थना केली होती हे अरिष्ट हे पर्जन्य प्रभू आम्हाला मिळावं आणि दुष्काळापासून आमचा बचाव व्हावा यासाठी आम्ही तुझ्याकडे आमची दृष्टी लावावी आणि आम्ही तुझ्यासमोर आक्रंदन करावं उपोषण करावं ही तुझी इच्छा आहे. म्हणून प्रभू आम्ही आज सायंकाळी पुन्हा एक वार प्रार्थना करतो. गेल्या वर्षी जसा पाहिजे तसा आम्हाला पाऊस झाला नाही त्यामुळे अनेक पाण्याची अडचण निर्माण झालेली आहे आणि यामुळे प्रभू या शहरालाच नव्हे परंतु या संपूर्ण तालुक्याला प्रभू पावसाची एक अत्यंत गरज आहे. आजूबाजूला या महाराष्ट्रामध्ये सर्वत्र चांगला पाऊस पडत आहे. त्याबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. आम्हाला विश्वासाने प्रभू तू हा पाऊस देशील हा आमचा विश्वास आहे. तरी आमची प्रार्थना आहे तुला आमची करुणा येऊ दे आणि लवकर प्रभू तू आज्ञा कर आणि चांगला पर्जन्य आमच्या भागामध्ये पडू दे ही आमची प्रार्थना आहे. देवा पास सायंकाळी जे आजारी आहे त्या सर्वांची आम्ही आठवण करतो. त्या सर्वांना तू जाणतोस ओळखतोस. आम्ही प्रार्थना करतो की देवापा तू अंतरून बदलवणारा देव आहे. म्हणून प्रभू आम्ही खास करून आमच्या ज्या बहिणी आहेत मालतीबाई आहेत रैताबाई आहे जुलियाना यांच्यासाठी प्रार्थना करतो. देवापा त्यांना आरोग्याची गरज आहे. तुझा पवित्र स्पर्श तू त्यांना कर आणि प्रभू त्यांच्यासाठी मंडळी नित्य नियमाने प्रार्थना करत आहे आणि म्हणून त्यांचा विश्वास वाढव आणि त्यांच्या विश्वासाप्रमाणे त्यांना आरोग्य दे. आम्ही प्रार्थना करतो की नव्याने शाळा हॉस्टेल सुरू झालेले आहेत. जे विद्यार्थीगण प्रभू शिकण्यासाठी या वर्षामध्ये नव्याने आलेले आहेत त्यांच्यासाठी आणि जे जुने आहेत त्यांच्यासाठी देखील आमची प्रार्थना आहे की तू त्यांचा सांभाळ कर. या हॉस्टेलमध्ये प्रभू त्यांना आज्ञाधारकपणा दे आणि प्रभू तू त्यांच्या कानावर जे वचन पडेल ते त्यांनी ऐकावं त्यावर विश्वास ठेवावा आणि एवढंच नव्हे तर देवाप्पा ज्ञानामध्ये देखील त्यांची भर पडावी. म्हणून आम्ही प्रार्थना करतो शाळेमध्ये शिकत असताना त्यांना भरपूर ज्ञानबुद्धी दे चांगलं आरोग्य दे आणि प्रभू आमची प्रार्थना आहे की ज्या पालकांनी विश्वासाने आमच्या शाळा हॉस्टेलमध्ये विद्यार्थी पाठवलेले आहेत त्यांनाही तू आशीर्वाद दे प्रभू आणि आमच्या एसएम क्षेत्रामधील सर्व शाळा इतक्या नामांकित होऊ दे की प्रत्येक शाळा दर्जेदार शिक्षण त्यांनी द्यावं. सर्व शिक्षकांनी प्रभू अतिशय प्रामाणिकपणाने प्रभू विद्यार्थ्यांना घडवावं म्हणून सर्वांना सुबुद्धी आणि शहाणपण दे. जे आमचे हेडमास्टर्स आहेत त्या सर्वांसाठी आमची प्रार्थना आहे. या स्टाफला घेऊन चालण्यासाठी त्यांना तुझी कृपा दे आणि त्या शाळा प्रभू त्या त्या क्षेत्रामध्ये ते त्यांनी तुझं नाव उंच करावं म्हणून प्रभू प्रत्येक शाळेला तू आशीर्वाद दे. या वर्षामध्ये प्रभू जे चांगले रिझल्ट आमच्या शाळांचे लागू दिले त्याबद्दलही आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. सोबतच आम्ही प्रार्थना करतो आमच्या संस्थेमध्ये जे जे कामं हाती घेतलेले आहेत ते सर्व सिद्धी जाऊ दे आणि हॉस्टेलसाठी देखील प्रभू आमची प्रार्थना आहे ते लवकर पूर्णते जाऊ दे आणि विद्यार्थ्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये ही आमची प्रार्थना आहे. आम्ही पुन्हा एक वार प्रार्थना करतो आमच्या संस्थेसाठी. या संस्थेला प्रभू लागणारा पुरवठा तुझ्या स्वर्गीय भांडारातून कर. सर्व गरजा तू आम्हाला पुरव आणि देवापा तुझ्या नामाचं गौरव या क्षेत्रामध्ये या संस्थेच्या द्वारे होऊ दे आमची प्रार्थना आहे. आम्ही खास करून प्रार्थना करतो की जे मंडळांचे सेवक वर्ग आहेत त्या सर्वांसाठी आमची प्रार्थना आहे. सर्वांना प्रभू सुबुद्धी शहाणपण दे. तुझं पवित्र भय प्रत्येकाच्या जीवनामध्ये येऊ दे आणि आपल्या मंडळांना प्रभू आत्मिक भोजन देण्यासाठी पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाने हे सेवा कार्य करण्यास
प्रत्येकाचं तू सहाय्य कर. प्रभू आम्ही पुन्हा एक वार तुझ्या पायाजवळ आज सायंकाळी येत असताना स्वतःला रिक्त करून आम्ही प्रार्थना करतो की देवापा आमच्या अंतकरणामधून केवळ तुझं गौरव व्हावं ही आमची प्रार्थना आहे. म्हणून प्रभू या ऑनलाईन जे जोडले गेले आहेत या मनामध्ये त्यांनाही तू आशीर्वाद दे आणि प्रभू आमची संगती या दिवसेंदिवस वाढत राहू दे ही आमची प्रार्थना आहे. पुन्हा एक वाराच्या सायंकाळच्या मनाबद्दल या सहभागितेबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देत ही प्रार्थना येशूच्या नावाने करतो म्हणून तो आहे. आमेन. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही, तुझ्या इच्छेप्रमाणे हो, आमची रोजची भाकर आज आम्हास दे आणि जसे आम्ही आमच्या ऋणास ऋण सोडितो तसेच तू आमच्या ऋणांपासून सोड आणि आम्हास परीक्षेत आण नकोस, तर आम्हास सर्व वाईटापासून सोडव, कारण की राज्य सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. आणि आता आपला तारणारा प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची गोड संगती या ऑनलाईन जोडल्या गेलेल्या तुझ्या दासांबरोबर, या मंदिरामध्ये जे आम्ही जमलेलो आहोत आम्हाबरोबर, आमच्या SM ट्रस्ट आणि SHS सेवा कार्याबरोबर, देवाची मंडळी आणि इस्रायल राष्ट्र याबरोबर, आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. आमेन. बायबल स्टडीचा वेळ क्षमा करा चुकलेला आहे, सकाळी 10 ते 11 हा सकाळचा बायबल स्टडीचा वेळ असणार आहे. सकाळी 10 ते 11. सर्वांना सलाम.